मराठी साहित्यिक कवी व त्यांचे ग्रंथ आपण बघणार आहोत भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वरांनी लिहिली गीता महाभारत महर्षी व्यास यांनी लिहिलं रामायण महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलं अभंग गाथा संत तुकारामांनी लिहिली भावार्थ रामायण संत एकनाथांनी लिहिलं मनाचे श्लोक समर्थ रामदासांनी लिहिलं गीता रहस्य लोकमान्य टिळक गीताई आचार्य विनोबा भावे श्यामचाई साने गुच्ची ययाती ही प्रसिद्ध कादंबरी स खांडेकरांनी लिहिली गुलामगिरी महात्मा ज्योतिराव फुले नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक विवा शिरवारकर विष्णू वामन शिरवारकर यांनी लिहिलं गीत रामायण गदि माडगुळकर बटाट्याची चाट पु ल देशपांडे करेचे पाणी आचार्य अत्रे श्यामच्या हा चित्रपटही त्यांनी लिहिला प्रख्यात्र्यांनी केकावली मोरोपंत मुद्र राक्षस विशाखा नलदमयंती स्वयंवर व्याख्यान रघुनाथ पंडित यांनी लिहिलं यथार्थ दीपिका वामन पंडित यांनी लिहिली बिजली वसंत बापट अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम शंकरराव खरात यशाची गुरुकिल्ली श्याम मराठे एकच प्याला हे नाटके प्रसिद्ध नाटक राम गणेश गडकर यांनी लिहिलं राधेय रणजित देसाई फकीरा अण्णाभाऊ साते वळीव शंकर मुसाफिर अचित गोडबोले ज्वाला आणि फुले बाबा आमटे बलुत दया पवार स्वामी रंजित देसाई पानिपत पांगिरा विश्वास पातील छावा युगंधर शिवाजी सावंत श्रीमान योगी रणजित देसाई हिंदू कोसला भालचंद्र नेमाडे दोन हजार चौदामध्ये मध्ये ज्ञानपीठ पुरस्कर्ते आहे आणि नाही विवा शिरवाडकर गीत गोविंद जयदेव दस कुमार चरितदांडी कष्टिकम कश, शुद्रक, राजतरंगिणी कल्हन सत्यार्थ प्रकाश दयानंद सरस्वती आमच्या आयुष्यातील काही आठवणी रमाबाई रानडे आमचा बाप आणि आम्ही नरेंद्र जाधव झोंबी आनंद यादव ग्रामगीता तुकडोजी महाराज शिवाजी कोण होता गोविंद पानसरे बनगरवाडी व्यंकटेश माडगुळकर जेव्हा आम्ही जात चोरली होती बाबुराव बाबू बागुल उपरा लक्ष्मण माने उचल्या कादंबरीचे लक्ष्मण गायकवाड रणांगण विश्राम पेडेकर यश तुमच्या हातात शिव खेरा धक ही कादंबरी उद्धव शेळके यांनी लिहिलं कोणता मानूचंद्रमा ही कविता गृह देशपांडे यांनी लिहिली सांज शकून जे कुलकर्णी यांनी हा कथा संग्रह लिहिला अरुण फुलराणी अवधुंबर या कविता बालकवी जे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी लिहिल्या अनुकृती हा सिद्धांत आहे तोरण सुरेश भट यांनी कविता लिहिली मुकनायक हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं दर्पण हे पहिलं मराठी वृत्तपत्र आहे बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिलं क्रीडा शक्तीचा सिद्धांत ऑटो जेप जेस्परसन गणपतवाणी ही कविता भाषी मारटेकर यांची आहे दिवा स्वप्नांवर आधारित निसर्ग कवी म्हणून त्यांना ओळखतात निसर्गप्रेमी भाषी बाशी मर्टेकर अरे खोप्यामध्ये खोपा पैनाबाई चौधरी निसर्ग कन्या म्हणून त्यांना ओळखल्या जातात मराठी भाषेचे जॉन्सन कृष्णशास्त्री चिपुणकर मराठी भाषेचे पाणिनी व पहिले व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर आणि मराठीतील पहिल्या श्री कादंबरीकार साळूबाई तांबेकर संतांची संपूर्ण नावे मराठी संतांची संत ज्ञानेश्वर ज्ञानदेव विष विठ्ठलपंत कुलकर्णी संत एकनाथ एकनाथ सूर्यनारायण कुलकर्णी संत तुकाराम तुकाराम कोलोबा आंबिले संत रामदास नारायण सूर्यचे ठोसर संत नामदेव नामदेव वामाशेटी शिंपी लेखक कवी व त्यांची टोपण नावे केशवसूत हे कृष्णाजी केशव दामले यांना म्हणतात बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना म्हणतात रानकवी नादू महानूर गोविंदाग्रज राम गणेश गरकळी कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाळकट म्हणजे विवा शिरवाळकट केशव कुमार प्रखयात्रे प्रल्हाद केशवत्रे बी मुरलीधर नारायण गुप्ते मोरोपंथ मोरोपंत रामचंद्र पराडकर निसर्गप्रेमी बाशी मारडेकर बाळकराम विनोदी लेखन असेल तेव्हा बाळकराम म्हणून राम गणेश गडकरी यांना म्हणतात आणि गोविंद अग्रजई राम गणेश गडकरी यांना म्हणतात